नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपर फास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपर फास्ट बातमीपत्र. राज्यात एप्रिल महिन्यात होणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या स्वाक्षरीचं नियुक्तीपत्र नुकतंच देवकर यांनी मिळालं आहे. या निवडणुकांसाठी पक्षाच्या वतीने एकूण 40 स्टार प्रचारकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातून गुलाबराव देवकर यांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे नवजीवन एक्सप्रेसला व पाचोरा येथे महानगरी एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी पूर्ण केल्याची माहिती सूत्रांनी कळवली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू असलेल्या विविध मागण्या रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित होत्या, मात्र त्यापैकी या दोन थांब्याविषयीच्या मागण्या रेल्वे प्रशासनाने मान्य केल्या असून यामुळे धरणगाव व पाचोरा येथे अनुक्रमे नवजीवन एक्सप्रेस व महानगरी एक्सप्रेस येत्या 10 दिवसात थांबतील अशी माहिती याबाबत देण्यात आली आहे. दोन दुचाकीच्या धडकेत जमिनीवर कोसळलेल्या बरकत मुस्ताक पाशा या तरुणाला भरगाव वेगाने जाणाऱ्या डंपरने उडवल्याची घटना बुधवारी दुपारी 12:30 सुमारास रामानंद नगर मधील म्युन्सिपल कॉलनी जवळ घडली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला लोकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. अपघातात डंपर चालकाने तिथून पळ काढला होता, मात्र घटनास्थळावर थांबलेल्या लोकांनी डंपरचा पाठलाग केला व नंतर रामानंद नगरच्या उतरतीवर डंपर पकडून चालकासह रामानंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अहमदनगरच्या कुरिअर कार्यालयात स्फोट झालेलं पार्सल काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम करणाऱ्या सरहद संस्थेचे संजय नहार यांच्या नावावर पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नहार यांची चौकशी करण्यासाठी पोलीस सध्या पुण्याला रवाना झालेले असून हे पार्सल कुणी आणि कशासाठी पाठवले याचा शोध घेण्यात येत आहे. या मागे घातपाताचा संशय असून कुरिअर कार्यालयापर्यंत स्फोटकाचे पार्सल आणून देणाऱ्याचे स्केच पोलिसांनी जाहीर केलेत. अमेरिका आणि युरोपमधील निवडणुकीमध्ये फेसबुकवरून मिळालेल्या माहितीचा गैरवापर केल्या प्रकरणात वादात सापडलेल्या केम्ब्रिज येथील अनाल्टिका या संस्थेचे काँग्रेस कनेक्शन असल्याचा आरोप केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलाय. काँग्रेसने 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी या कंपनीवर देण्यात आली आहे असा दावा केलाय. काँग्रेसने या कंपनीला प्रचाराचं कंत्राट दिलं आहे. या कंपनीवर लाच घेणे, राजकारणी व्यक्तींची फसवणूक करणे, फेसबुकचा डेटा चोरणे असे आरोप असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. अंगणवाडी सेविकांनी संपावर जाऊ नये म्हणून त्यांना जर सरकार मेस्माखाली आणत असेल तर इतर सरकारी कर्मचाऱ्यांना जे पगार दिले जातात त्याप्रमाणे हक्क त्यांनाही द्या, अन्यथा मेस्मा रद्द करा अशी मागणी शिवसेनेने विधान परिषदेत केली आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी 23 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केलं होतं. ब्रह्मपुरी विभागातील चिमूर वनक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्राच्या डोमा बीट अंतर्गत एक बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. ही घटना बुधवारी दुपारी 3 सुमारास उघडकीस आली आहे. या बिबट्याचा वाघाचा झुंजीत मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. त्याच्या डोळ्यावर व पायावर गंभीर जखमा आहे. त्याचं वय अंदाजे 3 वर्ष असून मृत्यू 2 दिवसांपूर्वी झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाहुबली या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शक एस एस राजामौली लवकरच आपला दुसरा बिग बजेट प्रोजेक्ट महाभारत प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या चित्रपटात आमिर खान कृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर चित्रपटासाठी मुकेश अंबानी 1000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं सांगण्यात आलंय. महाभारत चित्रपटामध्ये मुकेश अंबानी हे सहनिर्माता असणार आहेत असं देखील बोललं जात आहे. मात्र मुकेश अंबानी किंवा आमिर खान यांनी याबाबत अद्याप दुजोरा दिलेला नाहीये. नुकतीच भारतातल्या भिकाऱ्यांची यादी लोकसभेत जाहीर करण्यात आली. या यादीनुसार सर्वात कमी भिकाऱ्यांची संख्या मिझोरम राज्यात आहे. मिझोरम मध्ये केवळ 53 भिकारी आहेत. तर सर्वाधिक भिकारी असणाऱ्या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल अव्वल स्थानी असून उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त साईच्या शिर्डीतील तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. साईबाबा संस्थानने रामनवमीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केलेली आहे. 24 मार्च ते 26 मार्च या दरम्यान 3 दिवस रामनवमी उत्सव इथे साजरा केला जाणार आहे.
रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे। साईबाबा समाधी शताब्दी वर्ष असल्याने यंदाची रामनवमी भाविकांच्या दृष्टीने पाहता महापर्वणी ठरणार आहे। याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं। पाहत रहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी। नमस्कार।